खूप छान असा शेंगदाण्यापासून नाश्ता बनवणार आहोत. ती पण खूप सोप्या पद्धतीचा होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे आणि आपल्या शरीराला खूप ऊर्जा देणार आहे. तर हे तुम्ही गरम गरम चहाबरोबर आणि गरम दुधाबरोबर खाल्ल्या तर एकदम मस्त लागणार आहे. म्हणून ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. तर इथे मी पावशर शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत आणि ह्याला असं सतत हलवायचं. तर बघू शकता इथे आपल्याला 4-5 मिनिटं लागलेले आहेत आणि आपले शेंगदाणे पण छान असे भाजलेले आहेत. तर आपण एका आता डिशमध्ये हे काढून घ्यायचं आणि ह्याला थंड होऊन द्यायचं. तर इथं आपले शेंगदाणे आहेत ना, हे थंड असे झालेले आहेत. तर आता आपण ह्याला काय करणार आहोत, हाताच्या साह्याने असं चोळून घ्यायचं आणि ह्याची साल अशी आपण ह्याची काढून घेणार आहोत. तर आपण सर्व शेंगदाण्याची अशी साल काढून घ्यायची. तर इथे बघू शकता मी सर्व शेंगदाण्याची अशी साल काढून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि ह्याला मध्यम असं वाटून घ्यायचं. जास्त मोठं पण नाही ठेवायचं आणि जास्त बारीक पण करायचं नाही, मध्यम असं वाटून घ्यायचं. तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे असं बारीक वाटून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक नाही, मध्यम असं ठेवलेलं आहे. तर इथं मी आठ पावा असा गुळ घेतलेला आहे. इथं मी काळा गुळ घेतलेला आहे. इथं तुम्ही कुठला पण गुळ वापरू शकता. तर आता हे गुळ आपण खिसून घेणार आहोत. तर अशी बारीक एक खिसणी घ्यायची आणि असा गुळाचा एक खडा घ्यायचा आणि तर व्यवस्थित असा खिसून घ्यायचा. तर आता इथं आपण सगळा एकदम असा गुळ नाही टाकायचा, लागेल तसा वापरायचा. तर आता इथं आपण निम्मा गुळ खिसलेला आहे. तर आता हे काय करायचं, आपण सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जर समजा आपल्याला गुळ आणखी लागला तर आणखी खिसून घ्यायचा. तर इथं आपण हे गुळामध्ये शेंगदाणे आणि हे गुळ व्यवस्थित असं मिक्स केलं ना तर आपल्याला आणखी इथं गुळ लागणार आहे, कारण का हे सुटसुटीत असं मिश्रण दिसायला लागलं आहे. आणि जेव्हा तुमचं असं मिश्रण सुटसुटीत दिसायला लागलं ना की त्याच्यामध्ये गुळ टाकायचं. तर इथं आपल्याला आणखी गुळ लागणार आहे. तर हे बघू शकता असं व्यवस्थित आपण मिक्स मिश्रण करून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपले असे व्यवस्थित मूठ बसल ना तेव्हा आपलं हे मिश्रण तयार झालेले असं समजायचं. तर इथे मी गव्हाचं पीठ आहे ना ते मळून घेतलेलं आहे. त्याला 5-10 मिनिटं छान असं भिजत ठेवलं होतं. ते मस्त आता पीठ आपलं भिजलेलं आहे. तर आता ह्या पीठामधला आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा. तर हे बघा, ह्या साईडचा एवढा घ्यायचा आणि ह्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं हाताच्या सहाय्याने. आणि इथं मी गव्हाचं थोडंसं सुक्कं पीठ घेतलेलं आहे ते असं हाताला लावायचं आणि त्याला असं गोल व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे आपल्या हाताला चिटकू नये म्हणून आपण गव्हाचं सुक्कं पीठ लावून घ्यायचं. तर याची छान अशी गोल वाटी करून घ्यायची. तर हे बघा, अशा प्रकारे आपण ही वाटी करून घेतलेली आहे आणि आपण हे शेंगदाण्याचं मिश्रण आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण भरून घ्यायचं. तर असं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं. तरी अंगठ्याच्या सहाय्याने कडच असं व्यवस्थित दाबायचं म्हणजे मिश्रण आपलं छान जास्त बसतं. आता आपण हे सर्व असं मिश्रण बसवून घेतलेलं आहे. तर हे हाताच्या सहाय्याने असं याचा गोल गोळा करून घ्यायचा. त्याला वरी असं व्यवस्थित चिमटून घ्यायचं. आणि समजा आपल्या हाताला पीठ चिटकाले की असं सुक्कं पीठ थोडं हाताला लावायचं आणि हे वरी पीठ आहे ना ते असं दाबून घ्यायचं. आणि आता आपण ह्याची गोल अशी चपाती लाटून घेणार आहोत. तर असं सुक्या पीठामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे आणि ते असं व्यवस्थित हाताच्या सहाय्याने दाबायचं आणि ह्याला गोल असं लाटून घ्यायचं. तर हलक्या हाताने असं लाटायचं. ही दोन्ही साईड अशा पलटी करून व्यवस्थित लाटायचं म्हणजे आपलं मिश्रण आतमध्ये शेंगदाण्याचं भरलेलं आहे ना. तर बघू शकता आपण एवढ्या साईडची अशी लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मध्यम अशी आपण ही लाटून घेतलेली आहे. तर ह्याला आता आपण भाजून घेणार आहोत. तर इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तवा आपण गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत.
तेल हे साइड ने असं व्यवस्थित टाकून घ्यायचं मी ते क्या सामने मोठा ठेवलेला आहे म्हणजे आपण पोळी केलेली होती ना ती याच्यावर टाकून घ्यायची आणि साइड ने असं थोडंसं तेल टाकायचं आणि खालची साइड लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवर तर इथं आपण पलटी करून घेतलेली आहे खालची साइड तर आता यावरच्या साइडला आपण तेल लावून घेणार आहोत आणि गॅस मध्यमच ठेवायचा मध्यम गॅसवर छान अशी भाजून घ्यायची तर इथे बघू शकता आपण दोन्ही साइडने असं तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तर हे बघू शकता मस्त असा आपला शेंगदाण्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे इथे तुम्ही चहा संग किंवा दुधासोबत खाऊ शकता किंवा अशी पण हे खाऊ शकता आणि हे नुसते खायला पण एकदम छान लागणार आहे म्हणून तुम्ही हा नाश्ता घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद.